श्रीफ यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिले आहे पाहूयात. सगळे आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत आणि त्याच वेळेला मी त्याचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयाच्या फौजदारी अब्रू नुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे आणि ते माझा दावा तयार होत आलेला. पण आज त्यांनी जो दुसरा घोटाळ्याचा घोटाळा म्हणतात त्याला, तर त्यांनी आज आरोप केला तो तर इतका बिनबुडाचा, इतका खोटा. मला वाटते की किरीट सोमय्यांची सीएची पदवी, मी मागच्या वेळा सांगितलं होतं, ही खरीच पदवी आहे का काय, मला एक शंका आहे. मला अधिकारी जाणकारांनी सांगितलं, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही, महानगरपालिका ताब्यात नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही, मार्केट कमिटी ताब्यात नाही. आणि त्यामुळे सातत्यानं परवा सुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याच कारणामुळे चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं, परंतु अमित शहांच्या मैत्रीमुळे ते बचावले. त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असला सुपडा साप हे त्यांचं अपयशाचं कारण आहे. आणि मग हसन मुश्रीफला कसं थांबवता येईल हा यामागचा कारस्थान आहे. दुसरा विषय, ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माझ्या जावयाचा सुतराम संबंध नाही. कारण मी 2 तास घेतली होती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर, तर काय आरोप करतात मला माहिती नव्हतं. मी आताच ते वेबसाईटवरून काढले, त्याची कागद तुम्हाला देतो. त्यात काही माझ्या जावयाचा संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी ही फक्त 44 लाख शेअर कॅपिटलची आहे आणि एसयू कंपनी आहे ती, काहीतरी शेल कंपनी म्हणून सांगितलं, ही शेल कंपनी नाही, ही महाराष्ट्राची कंपनी आहे, त्याचंही 1 लाख शेअर कॅपिटल.